दौदके चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्ग किनारपट्टीवरही जाणवत आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। प्रशासनाने किनारपट्टीच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। 2 दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टीला जाणवू शकतो। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती झाली आणि त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीला या 2 दिवसात तडाखा बसण्याची शक्यता आहे। जे प्रशासन आहे ते पूर्णतः सज्ज झालेले आहे। मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या किनारपट्टी भागात आहे आणि इथे बघितलं असेल तर किनारपट्टीचं एकंदरीत चित्र पाहिलं तर इथे जी लाटांची उंची आहे ती कुठेतरी 2 मीटरने ते 3 मीटरने वाढताना दिसते। हा जो प्रभाव आहे तो काल रात्रीपासूनच दिसत होता। काल रात्री 2:30 ते 3 च्या सुमारास मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आणि वारा वाहिला, त्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याच्याही घटना आहेत। या तौक्ते चक्री वादळाच्या संदर्भात खबरदारी घेण्याकरिता काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसी घेतली होती। या व्हीसीतून सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत असतील, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी आणि सर्व जी यंत्रणा आहे याच्याशी संवाद साधला होता। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे 38 गावं आहेत किनारपट्टी भागातील, त्या सर्व 38 गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।